नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत सॉल्युशन ऑन मंथली टेस्ट MNT 02 आणि जो आहे मराठी विषय. तर माझी तुम्हाला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही तुमची उत्तरं जिथे कुठे तुम्ही लिहून ठेवलेली असतील तर ती बुक तुम्ही तुमच्यासमोर ओपन ठेवा आणि माझी उत्तरं आणि तुमची उत्तरं मॅच करा. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. आणि इथे प्रश्न दिलेला आहे की खालील प्रत्येक प्रश्नात डावीकडे दिलेल्या शब्दाच्या समानार्थी शब्दाचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. आता इथे मी चौकट केलेली नाही आहे त्यामुळे आपण फक्त टिक मार्क करणार आहोत. तर पहिला आहे दिन. आता विद्यार्थी मित्रांनो, पहिली गोष्ट तर लक्षात ठेवायची ही आहे की जेव्हा द ला ऱ्हस्व विलांटी असते तेव्हा तो दिन म्हणजे काय असतो, दिवस असतो, बरोबर आहे. आणि जेव्हा द ला दीर्घ विलांटी असते तेव्हा तो दिन म्हणजे गरीब असतो. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक एक जो आहे तो गरीब हा बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. काना मात्रा विलांटी ह्याने खूपच फरक पडतो, त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. चंद्र, चंद्रासाठी समानार्थी शब्द कुठला आहे तर तो आहे सुधाकर, पर्याय क्रमांक तीन. ओके, पुढचा प्रश्न आहे खालील प्रत्येक प्रश्नात डावीकडे दिलेल्या शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा शब्दाचा पर्याय क्रमांक चौकटीत लिहा. आणि उष्ण, उष्ण म्हणजे काय तर खूप गरम असं. आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द कुठला येणार आहे तर तो आहे शीतल, पर्याय क्रमांक दोन. कारण शीतलचा अर्थ काय असतो की थंड. ओके, पुढचा आहे सावध. आणि सावधच्या विरुद्धार्थी शब्द कुठला आहे तर तो आहे बेसावध, पर्याय क्रमांक एक. ओके, पुढचं आहे पुढे दिलेल्या प्रत्येक शब्दसमूहाबद्दल योग्य असणाऱ्या शब्दांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि प्रश्न आहे पूर्वी कधीही घडले नाही असे, म्हणजे एखादी गोष्ट आहे जी पूर्वी कधीही घडलेली नाही आहे तर तिला काय म्हणतात, तर ती असे अभूतपूर्व, पर्याय क्रमांक दोन. पुढचा प्रश्न आहे ज्याच्याजवळ शस्त्र नाही असा, तर ज्याच्याजवळ शस्त्र नाही असा म्हणजे कोण, तर तो असतो निशस्त्र, पर्याय क्रमांक दोन. अनवाणी म्हणजे कोण, तर ज्याच्या पायात चप्पल नाही त्याला अनवाणी असं म्हणतात. रिकामा म्हणजे ज्याच्याजवळ काहीच नाही आहे असा. आणि शरणांगत म्हणजे जेव्हा एखाद्या कोणी लढाई वगैरे करत असेल तर तो जेव्हा शत्रूला शत्रूजवळ आपले हात टेकतो तेव्हा त्याला शरणांगत असं म्हणतात. ठीक आहे, त्यामुळे इथे निशस्त्र हा बरोबर पर्याय आहे. पुढचा आहे खालील प्रत्येक वाक्यातील अधोरेखित किंवा ठळक अक्षरातील शब्दसमूहासाठी योग्य असणारा एक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा. आणि प्रश्न आहे नदीकाठच्या हिरवळीवरील वाऱ्याचा लहान झोत मनाला उत्साहित करतो. आणि इथे अधोरेखित जे शब्दसमूह आहे तो कुठला आहे तर वाऱ्याचा लहान झोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही कुठे फिरायला जाता तर तेव्हा आपण काय म्हणतो की छान वाऱ्याची झुळूक आली. हां, झुळूक म्हणजे काय, तर तो एक थोडासा वारा आपल्याला एक गारवा देऊन गेला. खूप असा भराभरा वारा नाही आला पण थोडासा आला. मग तो जो येणारा छोटासा वारा होता त्याला काय म्हणतात, तर झुळूक असं म्हणतात. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक तीन जो आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा आहे आमच्या शेतात सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष आहे. आणि शब्दसमूह अधोरेखित शब्दसमूह आहे सर्व इच्छा पूर्ण करणारा वृक्ष. तर अशा वृक्षाला काय म्हणतात, तो असतो कल्पवृक्ष. ओके, पुढचा आहे आजी आमच्याकडून सूर्य मावळण्याच्या वेळी शुभंकर होती म्हणून घेत असत. आता सूर्य मावळण्याची वेळ म्हणजे कुठली असते विद्यार्थी मित्रांनो, सकाळ, पहाट, माध्यान्ह, संध्याकाळ. तर यापैकी सकाळ, पहाट आणि माध्यान्ह ही वेळ नसते. सकाळ पहाट म्हणजे, पहाट म्हणजे सूर्योदयाच्या आधीचा काळ, सकाळ म्हणजे सूर्योदयानंतरचा काळ, माध्यान्ह म्हणजे जो दुपारची वेळ, संध्याकाळ म्हणजे सूर्य मावळण्याची वेळ. म्हणजेच ही कुठली आहे, तर ती आहे संध्याकाळ, पर्याय क्रमांक एक. पुढचं आहे गावातील पुरातन वास्तू वर्णन करता येणार नाही अशी आहे. आता वर्णन करता येणार नाही हा अधोरेखित शब्दसमूह आहे आणि त्यासाठी योग्य जो असणारा शब्द एक शब्द आहे तर तो कुठला आहे, ज्याचं वर्णन करता येत नाही त्याला काय म्हणतात, अवर्णनीय, म्हणजेच पर्याय क्रमांक तीन. ओके, पुढचं आहे
दिलेल्या प्रत्येक शब्दासाठी योग्य ध्वनिदर्शक शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आणि आता आपल्याला ध्वनिदर्शक शब्द ओळखायला सांगितले आहेत. तर ओढ्याचा आवाज कसा येतो, ओढ्यामधून जे पाणी वाहतं ते कसं वाहतं, खळखळ खळखळ वाहतं, बरोबर आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे खळखळाट, तो करेक्ट आहे. पुढचा आहे टाळ्यांचा. आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की टाळ्यांचा काय असतो, कडकडाट असतो, बरोबर आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे. चाकांची, आता जेव्हा गाडी चालते तेव्हा चाकांची काय असते, तर ती खडखड खडखड असते, बरोबर आहे. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर आहे. पुढे आहे प्रकाशाचा. आता प्रकाशाचा काय असतो विद्यार्थी मित्रांनो, आवाज असतो का, नाही, म्हणजेच आपल्याला ते दिसतात फक्त. मग काय दिसतो, तर तो असतो लखलखाट. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 1 जो आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा आहे खालील वाक्यातील रिकाम्या जागी येणाऱ्या योग्य समूहदर्शक शब्दाचा पर्याय क्रमांक लिहा. आता इथे आपल्याला समूहदर्शक शब्द बघायचे आहेत. प्रयोग करून दाखविण्यासाठी शिक्षकांनी उपकरणांचा टिंबटिंब टेबलांवर ठेवला. आता इथे जो समूहदर्शक शब्द आपल्याला कुठला येणार विचारला जाऊ शकतो, तर तो आहे उपकरणांचा. उपकरणांचा काय असतो विद्यार्थी मित्रांनो, ढीग असतो, संघ असतो, गठ्ठा असतो की संच असतो, तर तो असतो संच, पर्याय क्रमांक 4. ओके, पुढे आहे बांबूंच्या टिंबटिंब वाघ आपल्या भक्ष्यासाठी दबा धरून बसला होता. तर बांबूंचं जिथे खूप सारे बांबू असतात ते काय असं, तर त्याला बनात असे म्हणतात. त्यामुळे इथे ऑप्शन नंबर 2 म्हणजेच काय, बांबूंच्या बनात वाघ आपल्या भक्ष्यासाठी दबा धरून बसला होता. ओके, पुढचा आहे खाली दिलेल्या शब्दांपैकी समूह दर्शक नसलेला शब्द कोणता. जो समूह दर्शक शब्द नाही आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. गुच्छ, जुडगा, रास आणि ओळ. तर यामध्ये गुच्छ, जुडगा आणि रास हे आपल्याला माहितीच आहे, हे सगळे समूह दर्शक शब्द आहे. परंतु ओळ हा समूह दर्शक शब्द नाही. त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 4 जो आहे तो अचूक पर्याय आहे. पुढचा आहे जशी यात्रेकरूंची जत्रा तशी सैनिकांची टिंबटिंब. आता यात्रेकरू जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांची काय होते, जत्रा भरते. तशीच सैनिकांची काय असते विद्यार्थी मित्रांनो, तर ती असते पलटण. ओके, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. पुढे आहे उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. जसे चिमणीचे घरटे तशी घुबडाची टिंबटिंब. म्हणजे जसं चिमणीच्या घराला घरटं म्हणतात तसं घुबडाच्या घराला काय म्हणतात, तर ती असते ढोली, पर्याय क्रमांक 4. पुढे आहे मुंग्या राहतात ती जागा. आता मुंग्या कुठे राहतात विद्यार्थी मित्रांनो, तर मुंग्या राहतात वारुळामध्ये. ओके, पर्याय क्रमांक 4 वारुळामध्ये. तर बघितलं विद्यार्थी मित्रांनो की आपले हे जे प्रश्न आहेत हे मी पूर्ण सॉल्व करून दाखवलेले आहेत. आणि तुम्ही मला सांगणार आहात, कमेंट करून सांगणार आहात की तुमचे किती प्रश्न बरोबर आले आणि किती चुकीचे आलेले आहेत. आणि जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एखादा टॉपिक किंवा एखादा शब्द काही तुम्हाला अडला असेल किंवा कळला नसेल, तर मला नक्की तुम्ही कमेंट करून विचारा, मी तुमचे सगळे डाऊट सॉल्व करेल. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.